नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, डीएनए को पॉड बाय युनिक अँकरच्या या नव्या एपिसोड मध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण 15 डिसेंबर 2021 न्यूजपेपर मधल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत तर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आजच्या न्यूजपेपरचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या पर्यटन विकास विभाग जो आहे तर त्याची एक न्यूज आलेली दिसते. भटकंतीची आवड असणाऱ्या ना पर्यटक पर्यटन मार्गदर्शक बनण्याची संधी जी आहे तर ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. असे जे काही भटकंतीची किंवा पर्यटनाची एकंदरीतच आवड आहे तर त्यांना ट्रॅव्हल गाईड बनण्याची संधी जी आहे तर ती महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग जो आहे तर त्याच्यातर्फे प्रदान करण्यात आलेली आहे. पर्यटनाला चालना देणं आणि त्याचबरोबर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं या हेतून 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुलभ मार्गदर्शक अर्थात ट्रॅव्हल गाईड जे आहेत तर त्यांची नियुक्ती करण्याचा आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय जो आहे किंवा तो कार्यक्रम जो आहे तर तो महाराष्ट्र पर्यटन संचालनालय जे आहे तर त्यांच्या वतीनं राबवण्यात येत आहे. सुलभ मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम व ट्रॅव्हल मॅनेजमेंट ग्वाल्हेर आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. सो इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ग्वाल्हेर इथं चर्चेत येत आहे तर हे या ठिकाणी या कंटेक्स्ट मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, हे महत्वाचं आहे. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र पर्यटन संचालनालय जे आहे तर त्यांच्यातर्फे प्रमाणपत्र आणि टूर गाईड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र जे आहे तर ते प्रदान करण्यात येणार आहे. मग याच्यात बघा, राज्यामधली वेगवेगळी 14 प्रसिद्ध ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड इथले समुद्र किनारे आहेत किंवा सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणचे जुने वाडे, संस्थान, गड किल्ले आहेत. हे थंड हवेचं ठिकाण आहे. भंडारदरा आहे, जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, पौराणिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाची पर्यटन स्थळं त्या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग असेल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल, औरंगाबाद असेल, लोणार सरोवर असेल, नगर शहरातील भुईकोट किल्ला असेल किंवा ब्रिटिश कालीन तुरुंग असेल, अशा वेगवेगळ्या 14 पर्यटन स्थळांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. बेसिकली आपल्याला असं लक्षात येईल की या पर्यटन स्थळांमध्ये फक्त नैसर्गिक पर्यटन आहेत का, नाही, तर नैसर्गिक असेल, ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल, अशा सर्व प्रकारचं महत्व त्या ठिकाणी त्या जागांना आहे. अशा जागांची निवड जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. सो पर्यटन वाढवणं, त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं, स्थानिकांना रोजगार देणं या दृष्टिकोनातून ही योजना दिसते. अजून या कंटेक्स्ट मध्ये जर अधिक तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर ऑक्टोबर 2021 बघा, लोकराज्य जे आहे तर ते पर्यटनावरती फोकस असलेला आलेला आहे. त्याच्यात देखील पर्यटनाशी संबंधित वेगवेगळे इनिशिएटिव्ह जे आहेत तर त्याच्याबद्दल माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. सो ही या ठिकाणी पर्यटन मार्गदर्शक नावाची एक योजना जी आहे किंवा ट्रॅव्हल गाईड जे आहेत तर ते आता नेमण्यात येणार आहेत किंवा त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत, तर हे व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लाखिमपूर खीरी या ठिकाणचा जो हिंसाचार झाला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं तर तो हिंसाचार जो आहे तर तो पूर्वनियोजित होता असा त्या ठिकाणी निर्वाळा जो आहे तर तो विशेष तपास पथकानं न्यायालयामध्ये दिलेला आहे. SIT जी याच्यासाठी स्थापन करण्यात आलेली होती तर त्यांनी सांगितलं की हे प्रकरण जे आहे तर ते पूर्वनियोजित होतं आणि त्यामुळं याच्याशी संबंधित जे आरोपी आहेत तर त्या आरोपींवरती अधिक कलम जी आहेत तर ती लावावीत किंवा त्यांच्या आरोपांच्या कलमांमध्ये वाढ करण्यात यावी अशी देखील त्यांनी शिफारस जी आहे तर ती केलेली दिसते. 3 ऑक्टोबर 2021 लखीमपूर खीरी या ठिकाणी 4 शेतकरी आणि एका पत्रकाराचा हिंसाचारात मृत्यू जो आहे तर तो झालेला होता. या प्रकरणी हेतुपूर्वक वाहनांखाली चिरडून हत्या करण्याचा आरोप जो आहे तर तो केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 12 जणांवरती होता. हत्येच्या हेतूनेच हा अपघात घडवण्यात आलेला होता असं SIT म्हणणं आहे. या आरोपींकडून करण्यात आलेला अपराध हा जाणीवपूर्वक आहे, योजना आखून तसेच ठार मारण्याच्या हेतूनेच हे कृत्य जे आहे तर ते करण्यात आलं असल्याचं पुराव्यांमधून याच्याबाबत स्पष्ट झालेलं दिसतं. त्यामुळे या आरोपांवर भारतीय दंड संहितेची आणखी गंभीर कलमं जी आहेत तर ती नव्यानं लावण्यात यावी.
बेजबाबदारपणे वाहन चालवणे, हेतू पुरस्पर हत्या करणे आदी कलमांचा त्यात समावेश जो आहे तर तो करण्यात आलेला दिसतो. यापूर्वी देखील आपण बघितलेलं होतं की उत्तर प्रदेश मधले रहिवासी नसलेल्या आणि उत्तर प्रदेशशी कनेक्शन नसलेल्या न्यायाधीशांच्या त्या ठिकाणी देखरेखीखाली एक समिती नियुक्त करण्यात यावी अशी मागणी जी आहे तर ती सर्वोच्च न्यायालयानं केलेली होती. राज्य सरकारला त्यानं मंजुरी दिलेली होती उत्तर प्रदेशच्या, आणि आता या गोष्टी ज्या आहेत तर त्या पुढं येताना या ठिकाणी दिसत आहेत. नेक्स्ट ते म्हणजे विधान परिषद निवडणूक जी आहे तर ती नुकतीच पार पडली. यातल्या काही जागा ज्या आहेत तर त्या बिनविरोध होत्या, तर काही जागांसाठी मतदान त्या ठिकाणी झालेलं होतं. सो असे सर्व निकाल जे आहेत तर ते आलेले दिसतात. मुंबईमधून शिवसेनेचे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह भाजपाचे जे आहेत तर ते निवडून आलेले दिसतात. कोल्हापूरमध्ये राज्यमंत्री सतेज पाटील काँग्रेसचे हे निवडून आले. धुळ्यामध्ये अमरीश पटेल भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे हे निवडून आलेले दिसतात. अकोला, वाशिम आणि बुलढाणा याचा विचार केला तर वसंत खंडेलवाल जे आहेत भाजपचे तर ते निवडून आलेले दिसतात. सो विधान परिषद किंवा विधानसभेच्या इलेक्शन्स वरती प्रश्न विचारला जातो. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे जे काही विजयी उमेदवार आहेत तर ते या ठिकाणी लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. नेक्स्ट बघा, एक पुरस्काराशी संबंधित न्यूज आहे. नीना गुप्ता व्यक्तिवेध मध्ये एक माहिती खूप चांगली आलेली आहे. इटलीतलं इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरिटिकल फिजिक्स, आंतरराष्ट्रीय गणिती संघटना आणि भारतीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहयोगानं 2005 पासून रामानुजन नावाचा पुरस्कार जो आहे तर तो दिला जातो. 45 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या आणि विकसनशील देशांमधील गणित तज्ञांना याच्यात गौरवलं जातं. आतापर्यंत 16 गणित तज्ञांना याच्यामध्ये गौरवण्यात आलेलं आहे, ज्यापैकी आज तागायत आपल्याला असं लक्षात येईल की 3 व्यक्ती जे आहेत तर ते भारतीय होते. आणि आता या वर्षी 2021 मध्ये 17वा पुरस्कार जो आहे तर तो नीना गुप्ता यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आणि नीना गुप्ता हा या पुरस्कार प्राप्त होणाऱ्या 4थ्या भारतीय व्यक्ती ठरलेल्या आहेत. यापूर्वीचे तिघेही कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेतले प्राध्यापक आहेत, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट मधले. झारिस्की रद्दीकरण प्रश्न किंवा झारिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम हा 70 वर्ष न सुटलेला एक गणिती प्रश्न आहे, तर त्याच्या उत्तरासाठी त्यांनी संशोधन केलेलं आहे नीना गुप्ता यांनी. 2013 पासून त्यांना अशा प्रकारच्या संशोधनाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळत आहेत. पण हे रामानुजन पुरस्कार त्यांना प्राप्त होणं हे विशेष महत्वाचं मानलं जात आहे. झारिस्की कुट प्रश्न किंवा झारिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम हा बीजगणितीय भूमितीच्या प्रांतातील बहुपदी रचनांविषयीचा कुट प्रश्न आहे. त्याच्या उत्तरासाठी विविधांगी अभ्यास जो आहे तर तो नीना गुप्ता यांनी केला. 2006 मध्ये बेसिकली त्या गणित विषयासह BSc उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर ISI अर्थात इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी त्यांनी PhD जी आहे तर ती पूर्ण केली. 2011-12 या वर्षामध्ये मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अर्थात TIFR मध्ये फेलोशिप वर देखील त्या कार्यरत होत्या. TIFR चा त्यांना 2013 पुरस्कार जो तरुण शास्त्रज्ञांना दिला जातो तर तो INSA पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. 2014 मध्ये भारताचा डॉक्टर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2019 मध्ये जो विज्ञान क्षेत्रातील दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे तर तो देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. असे वेगवेगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि आता 2021 मध्ये 17व्या क्रमांकाचा रामानुजन पुरस्कार जो आहे तर तो नीना गुप्ता यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सो इतर देखील त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती महत्वपूर्ण ठरते. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या होत्या 15 डिसेंबर 2021 न्यूजपेपर मधल्या महत्वाच्या घडामोडी. अशाच प्रकारच्या महत्वाच्या घडामोडींसह भेटूयात DNA च्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.